माझ्या बाजीच्या रक्तानंही धरणी नाहून निघाली. आता ही नुसती खिंड नाही तर आजपासून ही पावन खिंड झाली. कश्मीर, मला हा परफॉर्मन्स बघून ना या छोट्या बाजीला एकच करावं असं वाटतंय, तो म्हणजे मानाचा मुजरा. अनमोल. यस सर. स्वराज्य म्हणजे काय माहितीये का तुला? स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहतील. अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायला आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं. आणि माझ्या मित्रा छाव्या, आज तू खऱ्या अर्थाने केशरी रंग बनून या मंचावर जन्माला आलास. अप्रतिम. मला असं वाटतं की हे सगळे सुद्धा आपले सुपर हिरोजच होते. आपले शंभूराजे असो, तारा राणी असो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, हे सगळे आपले सुपर हिरोज होते. आणि ह्यांना आता मंचावरती आणण्याची वेळ झाली आहे. आणि त्याचा हा प्रयत्न तू केलेला आहेस ह्याचा मला खूप आनंद आहे. पहिल्यांदा जे सातत्याने आम्ही म्हणत आलोय की तुम्ही स्टंट्स करता, सतत इकडून तिकडे उड्या मारता, ते सगळं आपण वर्षानुवर्ष बघितलेले, तर आपला कार्यक्रम वेगळा का? आपल्या मराठी मातीचा गंध जर का या कार्यक्रमाला असेल तर हा कार्यक्रम सुपरहिट महाराष्ट्र. आज त्या स्टंट्सना न्याय मिळाला. आज त्या स्टंट्स हा तो मराठी मातीचा जो गंध आहे, त्याचा जो वास आहे, तो आम्हाला अनुभवता यावा म्हणून त्या स्टंट्स वापरल्या गेल्या. आणि त्या गरजेच्या होत्या, नैसर्गिकरित्या त्या सादरीकरणात आल्या. आणि त्यामुळे तो मराठी मातीचा गंध इंटॅक्ट राहिला या सगळ्या स्टंट्स सोबत. सोनाली. अप्रतिम. माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला वाटतंय शब्द नसताना आपण काय करतो बरं? काय करतो बरं? काय करतो? जय भवानी. पण तुम्हाला एक सांग की आता हे जरी चल ठीक आहे, घरचं कोणी येऊ शकत नाहीत कारण 20 लाखाचं कर्ज आहे आणि त्याकरता आई बाबा अजिबात सुट्टी काढू शकत नाहीत. हा सर. पण मग आम्हाला एवढं तरी सांग की घरी गेल्यावरती काय वातावरण असतं रे? घरी गेल्यावरती कसं वाटतं? गेलतो तेव्हा मम्मीने असंच शेजारी कोण दूध घेतलं होतं ना, मग रवा बनवला मम्मीने, तर मग आम्ही खाल्लं बिललं आहे. मग नंतर पप्पाला म्हणजे असं पूर्ण हे होत होतं, तर पप्पा रडले, तर असं रडले तर मग कारण का रडले, तर दुसरे लोक होते ना, तर पप्पाला लय बोलायचे, तुम्ही लेकाला एवढे पैसे घातले, हे केलं ते केलं, पण आतापर्यंत काय केलं नाही त्यांनी. तर मग नंतर त्यांनी पण बघितल्यानंतर त्यांनी बोलले, हा लेकाने पैसे वसूल केले म्हणून काहीतरी केलं. थँक्यू. आणि तुला पुढच्या परफॉर्मन्स साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तर मंडळी, हे काय शी थांबा रे शी. मंडळी, छोटा पॅकेट बडा धमाका या मंचावर परफॉर्म करायला येत आहे. अरे काय गडबड चालली आहे, माझी रियाजाची वेळ आहे, बडबडू नका कोणी सुद्धा. मला असं वाटतं याच्यामुळे बडबडला तर सगळ्यांना फ्रीज करून टाकेन, पुतळा करेन, पुतळा फ्री स्टॅच्यू करेन, स्टॅच्यू काही बोलते ती, स्टॅच्यू करेल, फ्रीज करेल, काय काही फेकते. म्हणजे समोर असताना मी घाबरतो तिला, पण असं काहीतरी नाही. फ्रेश सोनाली संदे फ्रेश. आ चोळा सैरा वैरा वारा तुफान वाचू.
नको मला ऐकवत नाहीये. कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ? वरती जा डायरेक्ट. आता कुठे? वर आकाशात. वरती जा. वरती जाऊ. पहिले हन्ना नीट कर. याचा काय उपयोग आहे? जय हनुमान. करते करते करते. आता त्यांना कर. त्यांना नको. मला तिला तर गायबच करायची. जय हनुमान. आता पापी दे ना एक. झालं संविधान तुझं? हा संविधान झालं माझं. थँक्यू कनक. थँक्यू कनक. धन्यवाद धन्यवाद. टाळ्या टाळ्या टाळ्या.